मी अनिल मोरे आपण पाहता महाराष्ट्र दिवस मराठी आज 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून आज हा दिन पाळला जातो. बिबेवाडीच्या पी आय सौ अनिता दिवकर मॅडम आपल्याशी चर्चा साधणार आहे. नमस्कार मॅडम. मॅडम तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही महिला आज महिला दिन आहे तर या महिला दिनानिमित्त तुम्ही काय सांगणार? महिला दिन हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. हा जागतिक महिला दिन असतो. महिला दिनाची सुरुवात महिलांना मिळालेल्या कमी रोजगारा संदर्भात त्यांनी उठवलेला संघटितपणे आवाज त्याच्यावरून हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो. दिन हा आपल्या महाराष्ट्रात भारतात तसंच पूर्ण जगाच्या पाठीवर साजरा करण्याचं कारण म्हणजे महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. महिलांनी संघटितपणे येऊन त्यांच्या स्वतःच्या अधिकारांसाठी हक्कासाठी लढलं पाहिजे. त्यासाठी वर्षातून एक दिवस हा दिवस पाळला जातो आणि त्यामुळे इतर महिलांना त्यातून प्रेरणा मिळते. महिलांनी काय सक्षमीकरण काय करावं असं तुम्हाला वाटतं? खरं तर प्रत्येक महिलेला असं वाटतं की मी खूप मोठं व्हावं, पण मोठं होण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी गरजेच्या असतात की मला घरातलं वातावरण चांगलं पाहिजे, माझ्या आई वडील सुशिक्षित पाहिजे, मला सगळ्या सुखसोयी मिळाल्या पाहिजे आणि मग मी तिथपर्यंत पोहोचेल. तर मला सगळ्या मुलांना सांगावं असं वाटतं की मी माझ्या बाबतीत थोडंसं सांगते की मी फार एक ग्रामीण भागातून आलेले सासवडसारख्या गावातून आलेले मी अतिशय गरीब परिस्थितीतून इथपर्यंत आलेली. मी स्वतः शिकून नोकरी करून शिकलेली आहे. त्याच्यामुळे माझ्या घरात माझ्याही फक्त चौथी शिकलेली होती. आम्ही चार भावंड होतो पण माझ्याही ना त्या काय म्हणजे माझी पहिली गुरु म्हणतात ना प्रत्येकाची गुरु ही आई असते. तर माझ्या बाबतीत किंवा आमच्या चौघांच्या बाबतीत ते अगदी खरं आहे कारण माझ्याही शिकलेली नसल्यामुळे तिला शिक्षणाचं फार महत्व होतं. ती प्रत्येकी हेच सांगायचं की बाबा तुम्ही शिका, माझ्यासारखं तुम्ही राहू नका. आणि तिनं सांगितल्यामुळे मी त्या वेळेला म्हणजे मला असं वाटतं 2002 साली माझं म्हणजे प्रत्येक एम पी एस सी एक्झामला ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागतं त्याच वेळेला मी फक्त अशी उत्स्फूर्त झाले होते. लहानपणी उडान सिरियल बघून जायचं तर फक्त युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये लहानपणापासून पॅन्ट शर्ट घालायचं ट्रॅक्शन आणि तेव्हापासून ती जी गोष्ट मनात होती की काहीतरी करायचं व्हायचं तर फक्त पोलीस ऑफिसर व्हायचं. मी फार गरीब परिस्थितीतून इथपर्यंत आले. मला कसलंही कोणाचं मार्गदर्शन लाभलं नाही किंवा माझ्या घरात कुणीही पोलीस खात्यात नव्हतं आणि मला कुठल्याही सुखसोयी मिळाल्या नाहीत. पण फक्त जिद्द होती की व्हायचं तर पोलीस ऑफिसर आणि मी तेव्हाही खूप स्ट्रगल करून इथं आले. आणि आत्ता माझ्या सगळ्या लेडीजला हे सांगणार आहे की तुमची जर जिद्द असेल ना तर तुम्ही नक्की अचीव करू शकता. महिलांचा सगळ्यात मोठा एक ड्रॉबॅक असतो की त्यांची एनर्जी 200 पट असते पण त्या समोर गेल्या की त्या सांगतात की नाही माझे लहान मुले घरात असत ते मी महिला आहे बाहेर कशी करू रात्रीची कशी येऊ म्हणजे कारणं खूप सांगतात आणि त्यांची 200ची एनर्जी ही 50 मध्ये येऊ शकते. तर असं करू नका. ज्यांना कोणाला ह्या क्षेत्र या म्हणण्यापेक्षा शैक्षणिक क्षेत्रात पुढे जायचं असेल कसलंही मार्गदर्शन हवं असेल रादर काही लोकांना शिक्षणासाठी आर्थिक मदत हवी असेल तर अशा लोकांचं नेहमीच हे करते की त्यांनी माझ्याकडे यावं. मला जे जमेल त्या पद्धतीची सगळी मदत मी लोकांना असं काय केल्यानंतर असं अभिमान वाटतो तुम्हाला की क्या बात आहे असं आपण जे म्हणतो की इन्स्पायरेशन जे म्हणतो की क्या बात आहे असं कधी झालं असं एक क्षण सांगू शकाल? माझ्या आयुष्यातला मला वाटतं तो एक क्षण होता आणि यापुढे तोच राहील. माझी चौथी शिकलेली होती मुळात तिची सख्याई गेल्यामुळे सावत्राई आली आणि नंतर लहान मुलं लहान तिचं 1.5 वर्षाचं भावंड ह्या सगळ्यांना सांभाळण्यासाठी शाळेतून तिला घरी राहावं लागलं. त्यान दुसऱ्याच्या शेतावर आमची बेताची परिस्थिती होती आर्थिक त्यामुळे दुसऱ्याच्या शेतावर जाऊन ती काम करायची. पण ज्या वेळेला मी पी एस आय झाले माझी दुसरी बहीण नर्स माझ्या आईनं त्या परिस्थितीत घरात न बसवता त्यांनी शिक्षण घ्यावं आणि पुढे जावं हा हे करून दाखवलं म्हणून तिला त्यावेळेला 2006 साली 2005 साली जिजाऊ पुरस्कार सासवडतर्फे जो लेख दिला जातो
म्हणजे पुरंदर तालुक्यातर्फे दिला जाणारा जिजाऊ पुरस्कार मिळाला. माझी अशी चार लोकांच्या कधी जाऊन बोलली नाही. मी स्वतः स्टेजवर जाऊन तो पुरस्कार घेतला. त्यावेळेची ती अँबॅसिडर गाडी तिला घरी घ्यायला आली. तिच्या आवडता मराठी कलाकारांनी फुलेंच्या हस्ते कविता आणि त्यावेळेच्या ज्या तिच्या काही भावना होत्या किंवा त्यावेळी तिला जो काही सन्मान मिळाला आणि त्याची माध्यम मी झाले यासाठी त्या देवाचे आभार. आणि आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आई आणि बाबांनी त्यामुळे तो क्षण माझ्या आयुष्यात म्हणजे आज मी माझ्या अंगावर काहीतरी तो क्षण मला तेवढ्याच प्रिय तेव्हाही होता. आज एक माझ्या लाईफ टाईम साऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण काय होतं, गरीब परिस्थिती, एवढे अचिव्हमेंट, रिस्पॉन्सिबिलिटी हे खूप काही असतात आणि त्याच्यामधून मार्ग काढणारा खरंच म्हणजे मॅमसाठी खरंच एक उभं राहून त्यांना मी सांगितलं. आणि अजून एक शेवटचा प्रश्न मॅडम की अजून तुम्ही आमच्या न्यूज तर्फे महिलांना काय सांगाल? न्यूज तर्फे महिलांना एकच गोष्ट सांगेल की महिलांनी स्वतःच्या आत असणारे सुप्त गुण ओळखावे. त्यांनी मुळातच महिला ही मनातून खूप काटक असते, कठोर असते. तिने जर मनात आणलं तर ती काहीही करू शकते. परंतु आजकाल खूप साऱ्या महिलांना असं वाटतं की आम्हाला स्वातंत्र्य हवं, पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांद्याला आम्ही काम करू शकतो, आमच्या त्या कॅपॅबिलिटीज आहेत. तर त्याचा उपयोग कशासाठी तर त्या सोशल मीडियावर त्यांना असं वाटतं की फेसबुक वापरलं पाहिजे, व्हॉट्सअप वापरलं पाहिजे. पण एखादी गोष्ट वापरण्यापूर्वी तिचे तोटे फायदे सगळे जाणून घ्या. आणि आपल्याला काहीतरी करायचं म्हणजे प्रत्येकीला एक ध्येय हे हवंच, मग ते कुठल्याही क्षेत्रात असं. तिथं महिलांना हा संदेश देईल की ह्या दिनानिमित्त महिलांनी जास्तीत जास्त युनिफॉर्म सर्व्हिसकडे यावं. पोलीस असू दे, आर्मीमध्ये असू दे, पायलट असू दे, पण मी महिला आहे, मी हे कसं करू, मी ते कसं करू असं न करता त्यांनी स्वतःच्या ध्येयासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य हे कधीच नाही मानलं पाहिजे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ जो सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला सांगितला तो कायम लक्षात ठेवला पाहिजे. त्यांना जर मानधन त्यांना द्यायचे असेल तर ते आपल्या शिक्षणातून द्या. आणि फक्त ज्या वीर स्त्रिया आहेत त्यांना त्या त्या दिवशी आठवण न करता रोजच्या तुमच्या येणाऱ्या आयुष्यात तुम्ही कसं कणखरपणे प्रत्येक प्रसंगाला सामोरे जात आहे हे तुम्ही जर दाखवून दिलं तर खरी मार्गबंधना त्या सगळ्या स्त्रियांना. धन्यवाद मॅडम. ह्या होत्या अनिता मॅडम, अनिता दिवाकर मॅडम. खूप छान आणि मुलाचा संदेश दिला. आज मी महिला दिनानिमित्त महाराष्ट्र दिवस साजरा करून सगळ्या महिलांना सलाम.